मनमाड बस आगार मधील गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून लॉकडाऊन काळात अडकलेल्या बेवारस वयोवृद्ध नागरिकांचा अंत्यविधी जनवर्धिनी विकास सेवाभावी संस्था व पोलिसांच्या मदतीने दफनविधी सेवा केली जात आहे। बेवारस बाबांचे अंदाजे 50 ते 60 वय होते। अशा बेवारस बाबांना या बसस्थानक परिसरात जखम झाली होती। ते एका ठिकाणी पडून होते, त्यामुळे त्यांची जखम अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली होती। त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते। अनेक वेळा मलमपट्टी करून देखील ती जखम न सुधारल्यानं अखेर बाबांनी आपले प्राण सोडले। त्या बाबांचा अंत्यविधी या जनवर्धिनी विकास सेवाभावी संस्था व पोलिसांच्या मदतीनं करण्यात आला आहे। MDTV साठी पूजा जाधव, नाशिक, प्रतिनिधी।